आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाकीचं आमच्या प्रतिभागाकी त्यांनी ते पुढाकार घेतला आणि मग ती चर्चा झाली आणि तशा पद्धतीनं लग्न ठरलं मी राजकारणात आलो नसतो तर एक चांगल्या पद्धतीनं उत्तम आधुनिक पद्धतीची शेती केली असती आणि त्याच्याचबरोबर व्यवसाय केला असता आणि उद्योगपती झालो असतो पंधरा जणात आवड कोणाला होती अजित पवार तो आला आता तिसऱ्या पिढी तिसऱ्या पिढीत रोहितला आवड होती रोहित पुढे आला मला पक्षाने सांगितलं तरी मी म्हणेन की ठीक आहे तुम्ही दुसऱ्या कुणाला द्या त्याला पाठवण्याच्याकरता आपण सर्वस्वपणाला नव्ह परंतु विजयराव मी तिथलं राजकारण बघितलेलं आहे तुमचं लग्न ठरतानाची प्रक्रिया कशी होती म्हणजे वधू संशोधन हे कसं झालं आणि तुमचा तो निर्णय कुणाचा होता लग्नाच्या संदर्भातला पुढे त्याच्यामध्ये जा ज्यावेळेस तू आपल्यामध्ये कसं असतं एखादा लग्नाची मुलं मुली असली तर कोणीतरी सांगतं की यांच्या घरात लग्नाचा मुलगा आहे कोणी सांगतं आमचं काही लव्ह मॅरेज नाही लव्ह मॅरेज असलं की ते सांगायचा प्रश्न येत नाही okay. त्याच्यामुळं पदम पवारसाहेबांचे पदमसिंह पाटलांचे संबंध मला काही स्थळं आली होती काही मी बघितली होती आणि नंतर हे स्थळ आलं जे मी पसंत केलं ते सुनायतलं आणि ते स्थळ आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला तो इथंच मुंबईमध्येच त्या ठिकाणी करण्यात आला कारण पदमसिंहचे ते अजित बाबा म्हणून त्यांच्या बंधू आहेत डॉक्टर त्यांच्या फ्लॅटवर कुलाब्यामध्ये राहतात आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाकीचं आमच्या प्रतिभागाकी त्यांनी ते पुढाकार घेतला आणि मग ती चर्चा झाली आणि तशा पद्धतीनं लग्न ठरलं आणि मग लग्नामध्ये साहेब काका सा, लोक सगळे वेलकम करायला होते आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडे पण घरात राजकारण पदमसिंह पाटलांच्या आमच्याही घरात राजकारण जेव्हा ज्यांच्या घरात जे चालू असतात तिथल्या घरातली मुलगी त्या मुलगा मुलगी एकमेकाच्या घरात द्यायला इतकी अडचण येत नाही एखाद्या राजकारणी माणसाच्या जा घरात ज्यांच्या घरात राजकारण नसणारी व्यक्ती आली तर ते जुळाला जरा वेळ लागत तुम्ही राज तुम्ही असा कधी विचार करता की तुम्ही राजकारणात आला नसता तर तुम्ही काय असतं कुठल्या क्षेत्रात असता मी राजकारणात आलो नसतो तर एक चांगल्या पद्धतीनं उत्तम आधुनिक पद्धतीची शेती केली असते आणि त्याच्याचबरोबर व्यवसाय केला असता आणि उद्योगपती झालो असतं मला ते म्हणजे लोकांना व्यवस्थितपणे न्याय देणं बिझनेस चांगला करणं त्याच्यातनं उलाढाल चांगली होऊन देणं त्याच्यातनं त्या भागाला डायरेक्ट इन डायरेक्ट मदत करणं ह्या गोष्टी म्हणावं तर पुढचा प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचं का नाही हे आपण ठरवू पण तुम्ही आपला बाबा राजकारणात आपली जो वारसा आहे तो पुढं अमुख व्यक्ती चालवेल तर तुम्ही असा काय तुमच्याकडून मुलांच्या अंदर्भात विचार केलाय राजकारणाचा राजकारणात आपला विचार नाही असा विचार करण्यात अर्थ नसतो ज्याच्यात कर्तृत्व गुण नेतृत्व गुण ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या असतात ते पुढं जात असतात आणि राजकीय लोकांच्या परिवारामध्ये पुढच्या पिढीला सगळ्यांनाच राजकारणात आवड असते असं नाही आता आमची एवढी मोठी फॅमिली पण त्या सगळ्या फॅमिलीमध्ये भावंडांच्या राजकारणात आवड कोणाला होती शरदराव पवारांना पहिल्या पिढी पहिली आबाबाईंची धरली तर दुसरी पिढी तिसरी पिढी जर आमची धरली तिसऱ्या पिढीत आम्ही एवढी बावंड बहिणी सगळीजणं जवळपास नऊ बहिणी आम्ही आणि सहा बावंड पंधरा जण पंधरा जणात आवड कुणाला होती अजित पवार तो आला आता तिसऱ्या पिढी तिसऱ्या पिढीत रोहितला आवड होती रोहित पुढे आला आवड मी पुन्हा सांगतो आवड असं असतं ते सुप्रियाला आमच्या पिढीत आवड होती ती माझ्याबरोबर म्हणजे माझ्या तर ती आली तर तुम्ही खरंच सुरुवातीच्या एका टप्प्यात म्हणजे लोकसभेतली संधी असताना किंवा लोकसभेत गेलेला असताना परत महाराष्ट्रात आला परत तुमच्या मनात कधी विचार आला की बाबा दिल्लीचं राजकारण असं त्याच्या संदर्भात कधीच नाही मला पक्षाने सांगितलं तरी मी म्हणेन की ठीक आहे तुम्ही दुसऱ्या कुणाला द्या त्याला पाठवण्याच्या करता आपण सर्वस्वपणाला ना परंतु विजयराव मी तिथलं राजकारण बघितलेलं आहे ते जरा वेगळ्या प्रकारचंच राजकारण आहे महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे आम्हाला सकाळपासून माणसं आता तुम्ही बघत होता की मला माणसं आवड त्यांची कामं करणं त्यांचं समजावून घेणं त्यांना काही स्पष्ट भूमिकेमध्ये आपली मतं मांडणं वगैरे या गोष्टी आवडतात त्याच्यामुळे मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे मला दिल्लीच्या राजकारणात अजिबात